भंडाऱ्याला लागून असलेल्या कारधा गावात पती पत्नीने स्वतःवर रॉकेल होतून पेटवून घेतल्याची घटना उघडकीस आली असून या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे पती पत्नी यांच्यात भांडण सुरू असता हे भांडण इतके विकोपाला गेले की रागाच्या भरात दोघांनी स्वतःला जाळून घेतले रागाच्या नादात लोक स्वतःवरचे नियंत्रण विसरून कोणत्याही विकोपाला जातात कारधा गावात सुद्धा अशीच एक घटना घडली ज्यात पती महेंद्र सिंगाडे यांनी पत्नी आणि स्वतःवर रॉकेलोतून दोघांना पेटवून घेतले ज्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे मृतांमध्ये महेंद्र सिंगाडे वय अडतीस वर्षे मेघा सिंगाडे वय तीस वर्षे यांचा समावेश आहे याची माहिती कारधा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहांचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे